महाराष्ट्राची भूमी ही पुण्यभूमी आहे असे म्हणतात ते काही खोटे नाही। शेकडो वर्षे परकीयांच्या अमलाखाली ही भारत भूमी चिरडून जात असता हीन दीन झालेल्या हिंदूंच्या मनात आपल्या वैदिक धर्माबद्दल प्रेम आदर आणि निष्ठा जागृत ठेवण्याचे काम संतांनी अव्याहतपणे केलेले आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांनी बालपण अत्यंत हाल अपेष्टांत कंठित असताना संस्कृत मध्ये असलेला भगवत गीतेतील अमूल्य ठेवा प्राकृत भाषेत आणून कोट्यवधी हिंदूंच्या मनात स्वधर्माविषयी श्रद्धा आणि निष्ठा जागृत ठेवण्याचा नंदादीप प्रज्वलित केला। तीच परंपरा पुढे चालवून संतांनी आपल्या निस्सीम भक्तीद्वारे आणि अद्वितीय अभंगामृतांनी भक्तीचा नंदादीप तेवत ठेवला। सामान्य जनांच्या मनात अशा प्रकारे परमेश्वराबद्दल इतकी प्रीती आणि श्रद्धा निर्माण झाली की पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मुखातून होणारा गजर ज्ञानोबा माऊलीनंतर झालेल्या अनेक थोर संतांची नावे घेता येणे शक्य नाही हे जाणून एकदम तुकाराम महाराजांच्यावर येऊन विसावतो। ज्ञानोबा माऊली तुकाराम या दोन अक्षरी मंत्रात अशी काही जादू भरली आहे की वारकरी शेकडो कोस अंतर तहान भूक पाऊस पाणी आणि होणाऱ्या हाल अपेष्टा विसरून मार्ग सहज पार करीत पंढरपूरला येऊन पोहोचतात। म्हणूनच संतांनी उत्कृष्ट मशागत केलेल्या अशा भूमीत छत्रपती शिवाजी महाराज देवी अहिल्याबाई होळकर ह्यासारख्या युगपुरुषांत गणना होणाऱ्या व्यक्ती जन्म घेतात। आज 21व्या शतकात असताना सुद्धा हिंदुस्थानातील बहुसंख्य स्त्रियांची परिस्थिती अत्यंत दारुण आणि दयनीय आहे। ह्यावरून देवी अहिल्याबाईंचा जन्म झाला त्यावेळी स्त्रियांची स्थिती काय असेल ह्याची कल्पना करता येईल। अशा दुर्धर परिस्थितीत जन्माला येऊन सुद्धा आपल्यावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरांना परिस्थितीजन्य अडचणींना कारस्थानी राजकारण्यांना तोंड देत त्यांनी जे कार्य केले त्यावरून त्यांचे कर्तृत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोडीचे असल्याचे जाणवते। आप परभाव न ठेवता असे तू हिमाचल त्यांनी जे भव्य कार्य केले ते कार्य पाहता सरकार दरबारी त्यांची होणारी उपेक्षा पाहून मन विषण्ण होते। चौंडी येथील मानकोजी शिंदे यांची कन्या अहिल्या ह्या चतुर आणि बुद्धिमान मुलीचा मल्हाररावांचे एकुलते एक सुपुत्र खंडेराव यांच्याशी इ.स. 1733 मध्ये विवाह झाला। त्यावेळच्या प्रथेप्रमाणे हा बालविवाह होता। या सुनेवर मल्हारराव होळकर व त्यांच्या पत्नी खंडेरावांच्या आई गौतमाबाई साहेब यांनी संस्कार केले। अत्यंत कुशाग्र बुद्धी दुसऱ्यांची सुख दुःखे जाणून घेणारे कोमल हृदय दुसऱ्याच्या मनातले भाव ओळखण्याची आंतरिक शक्ती माणसांची अचूक पारख भविष्यात आपल्यावर पडणारी जबाबदारी पेलण्याची क्षमता युद्धशास्त्राचे ज्ञान महसूल अर्थशास्त्राची जाणीव इत्यादी तिच्या अंगभूत गुणांना मल्हाररावांनी आणि गौतमाबाई साहेबांनी सातत्याने उजाळा देण्याचे प्रयत्न केले। तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपून आपल्या मार्गदर्शनाखाली त्या पूर्ण करून घेतल्या। ह्यातूनच मल्हारराव होळकरांच्या पश्चात अहिल्याबाईचे लोकोत्तर गुण दिसून येऊ लागले आणि हिंदुस्थानात एक अत्यंत कर्तबगार प्रजाहित दक्ष श्रेष्ठ राजकारणी थोर मुत्सद्दी उत्कृष्ट प्रशासक अशा अहिल्याबाईंचा उदय झाला। 20 मे 1766 रोजी आलमपूर येथे सुभेदार मल्हारराव होळकरांचा एकाएकी मृत्यू झाल्यापासून ते 13 ऑगस्ट 1795 रोजी देह ठेवण्यापर्यंतचा काळ हा अहिल्या युग मानण्यात दुमत होईल असे मला वाटत नाही। आज तागायत अहिल्याबाईंची उंची गाठणारी स्त्री हिंदुस्थानात जन्माला आलेली दिसत नाही आणि जगात कुठे आली असेल किंवा नाही याची शंकाच आहे। या संबंधी सर लोपर लोथब्रिज म्हणतात की अशा अत्यंत कर्तृत्ववान स्त्रीला हिंदुस्थानच्या इतिहासात दुर्लक्षित स्थान आहे। सौभाग्यवती अहिल्याबाईंना त्या 20 वर्षांच्या असताना देपाळपूरला 1745 साली पुत्ररत्नाचा लाभ झाला। याचे नाव मालेराव, मुलगा नाही तर नातू तरी महापराक्रमी होईल अशा आशेने नातवाला गोड कौतुकात अंगा खांद्यावर खेळवत मल्हारराव होळकर आणि गौतमाबाई साहेब गुंगून गेल्या होत्या। अहिल्याबाईंना 1748 साली कन्यारत्नाचा लाभ झाला। मल्हाररावांच्या वाड्यात आनंद ओसंडून वाहू लागला। गौतमाबाई साहेबांचे डोळे नातवंडे मोठी कधी होतात याकडे लागले होते,
पण देवाच्या मनात काही वेगळेच होते असे म्हणावे लागते. मृत्यू ही कल्पनाच किती दाहक आणि आपले आयुष्य संसार उद्ध्वस्त करणारी आहे याचा अत्यंत कठोर अनुभव अहिल्याबाईंना लहानपणीच आला. त्या 29 वर्षांच्या असतानाच कुंभेरीच्या वेढ्यात त्यांचे पती खंडेराव तोफेचा गोळा लागून ठार झाले. अहिल्याबाईंवर दुःखाचा डोंगरच कोसळला. होळकरांच्या वाड्यात मृत्यूने प्रवेश केला होता. त्यावेळच्या प्रथेनुसार अहिल्याबाई आणि त्यांच्या 13 सवतींनी सती जाण्याची तयारी केली. ह्यावेळी त्यांचा पुत्र मालेराव फक्त 6 वर्षांचा तर कन्या मुक्ताबाई 3 वर्षांची होती. अहिल्या सती जात आहे हे कळल्यावर पुत्र वियोगाच्या दुःखापेक्षा मल्हाररावांना जास्त धक्का बसला. ते पुरे खचले. मोठ्या मिनतवारीने त्यांनी अहिल्येला सती जाण्यापासून थांबवले. तेव्हा त्यांनी केलेला शोक अहिल्ये सहन होईना. तू माझे पाठीवर आहेस तर अहिल्या मेली व खंडू आहे हा मला भरवसा. अशा अनेक प्रकारे मल्हाररावांनी केलेला आक्रोश बघून तिचे हृदय गलबलून गेले आणि ती सती गेली नाही. सतीची ल्यायलेली वस्त्रे त्यांनी उतरवून ठेवली. अहिल्याबाईंच्या समोर त्यांच्या 13 सवती खंडेरावांच्या चितेत प्रवेश करून जळून गेल्या. खंडेरावांच्या कुत्रीला पण त्या चितेत जाळून टाकण्यात आले. चितात धडाडून पेटल्यावर 13 सवतींनी फोडलेल्या किंकाळ्यांनी अहिल्याबाईंचे हृदय शतशः विदीर्ण झाले. ह्या दुःखातून अहिल्याबाई सावरल्या आणि पूर्वीप्रमाणेच व्यवहारात लक्ष घालू लागल्या. खंडेरावांच्या निधनानंतर त्यांच्यावरील जबाबदाऱ्यांतही वाढ झाली. 1756 साली वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी मालेरावांचा पहिला विवाह केला. लवकरच त्यांचे दुसरे लग्न पण करून टाकले. मैनाबाई आणि पीरताबाई ह्या दोन सुना वाड्यात नांदायला आल्या. अहिल्याबाईंच्या सासूबाई गौतमाबाई साहेब महाकरारी शिस्तीच्या भोक्त्या अत्यंत धार्मिक तेजस्वी आणि बुद्धिमान होत्या. अहिल्याबाईंना घडविण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. सुभेदार मल्हारराव होळकर सतत स्वाऱ्यावर असल्या कारणाने अहिल्याबाई गौतमाबाई साहेबांच्या मदतीने दौलतीचा कारभार बघत असत. स्वाऱ्यांवर असले तरी मल्हाररावांचे दौलतीत बारीक लक्ष असे. अनेक वेळा ते अहिल्याबाईंना पत्रांनी सूचना देत, काही वेळा कडक पत्र लिहून त्यांना सूचनांचे तंतोतंत पालन करायला सांगत. अशा वेळी त्यांना सासूबाईचा आधार वाटे. तो आधार पण एकाएकी तुटला. 29 सप्टेंबर 1761 रोजी वयाच्या 66व्या वर्षी गौतमाबाई साहेब पण हे जग सोडून गेल्या. दौलतीचा सर्व कारभार अहिल्याबाई समर्थपणे पाहू लागल्या. अशा रीतीने खडतर आयुष्य कंठित असताना 20 मे 1766 रोजी आलमपूरला असताना कानाला ठणका लागल्याचे निमित्त होऊन सुभेदार मल्हारराव होळकर हे जग सोडून गेले. त्यांच्या बरोबर त्यांच्या दुसऱ्या 2 बायका अहिल्याबाईंच्या सावत्र सासवा सौभाग्यवती द्वारकाबाई साहेब आणि सौभाग्यवती बनाबाई साहेब सती गेल्या. आता अहिल्याबाईंचे सर्व आधार तुटले. आता फक्त एकच आधार उरला, तो खंडाराणी हरकुंवरबाईचा. अहिल्याबाईंनी आपला पुत्र मालेराव ह्याच्या नावाने पेशव्यांकडून सुभेदारीची वस्त्रे आणवली आणि काही महिन्यांनी कन्या मुक्ता हिचा विवाह यशवंतराव फनसे यांच्या बरोबर लावला. यशवंतराव फनसेंना आधीच्या 2 बायका होत्या. एवढी उस्तवार होते तो त्यांच्यावर आभाळाची कुऱ्हाड कोसळली. त्यांचा एकुलता एक पुत्र मालेराव यांचे निधन 27 मार्च 1767 रोजी वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी झाले. त्याच्या बरोबर त्यांच्या 2 सुना सौभाग्यवती मैनाबाई आणि सौभाग्यवती पीरताबाई सती गेल्या. वंशाचा एकच दिवा होता तो पण देवाने विझवून टाकला. अशा रीतीने सगळीकडून मृत्यूचे घाले होळकरांच्या वाड्यावर पडत असताना कन्या सौभाग्यवती मुक्ताबाईस मुलगा झाला. त्याचे नाव धोंडीबा उर्फ नथ्याबा असे ठेवले. पोटीचा पुत्र गेला. आता जावयाच्या पुत्राला शिकून सवरून मोठा करू, तो दौलत सांभाळेल ह्या आशेने त्या परत कामाला लागल्या. ह्या सर्व दुःखाच्या तडाख्यात त्यांना धीर आणि आधार द्यायला श्रीमंत माधवराव पेशवे होते. संकटसमयी पेशव्यांचा आणि सौभाग्यवती रमाबाई साहेबांचा त्यांना मोठा आधार होता. परंतु हे पण दैवाला पाहवलं नाही. 18 नोव्हेंबर 1772 रोजी थेऊर मुक्कामी श्रीमंत माधवराव अल्पवयातच गेले आणि साध्वी रमाबाई साहेब सती गेल्या. मोठ्या हौसेने त्यांनी नथ्याबाची 2 लग्ने करून दिली. 2 सुना सौभाग्यवती बाळाबाई व सौभाग्यवती गारीबाई कन्या मुक्ताबाईकडे नांदायला आल्या.
लग्न समयी नथ्याबा फक्त 13 वर्षांचा होता, हे पण सुख त्यांच्या नशिबी नव्हते। 15 नोव्हेंबर 1787 रोजी नथ्याबा क्षयरोग होऊन जग सोडून गेला। त्याच्या बरोबर त्याच्या दोन्ही बायका बाळाबाई आणि गौरीबाई सती गेल्या। अहिल्याबाई नथ्याबाच्या मृत्यूने पुऱ्या खचल्या। मुलाकडून आणि मुलीकडून त्यांच्या रक्ताची पुढील पिढी संपून गेली। एकट्या सौभाग्यवती मुक्ताबाईचा आधार आता राहिला होता, पण दैवाला हे पण मंजूर नव्हते। त्यांचा जणू निर्वंश करायला मृत्यू टपून बसला होता। त्याने पण शेवटी डाव साधला आणि 3 नोव्हेंबर 1791 रोजी जावई यशवंतराव रक्ताची उलटी होऊन एकाएकी गेले। त्यांच्या बरोबर सौभाग्यवती मुक्ताबाई आई अहिल्याबाईंच्या मनधरणीला विनवण्यांना न मानता मोठ्या धैर्याने सती गेली। तिच्या बरोबर तिच्या 2 सवतीही सती गेल्या। अहिल्याबाई ह्या जगात आता अगदी एकट्या उरल्या। 19 मार्च 1754 ला पती खंडेरावांचा मृत्यू झाला। अहिल्याबाई ह्या जगात आता अगदी एकट्या उरल्या। माहेरचे आणि होळकरांचे भाऊबंद यांच्यावर मृत्यूचे घाले पडले ते वेगळेच। कल्पना सुद्धा करता येत नाही असे मृत्यूचे तांडव चालू असताना अनेक संकटांची धैर्याने तोंड देऊन त्यांनी जे कार्य केले ते अद्वितीय असेच आहे। मालेरावाच्या अकाली मृत्यूनंतर अहिल्याबाईंवर पहिला घाला पडला तो कोणा शत्रूकडून नाही तर राघोबा दादांच्या कडून। मालेराव गेल्यावर गंगोबा तात्यांच्या कारस्थानाला बळी पडून होळकरांची दौलत जप्त करायला राघोबादादा 50,000 फौजेनिशी निघाले। राघोबादादा दौलतीवर चालून येत असल्याचा सुगावा लागल्याबरोबर युद्धशास्त्रात निपुण सुभेदार मल्हाररावांच्या बरोबर प्रत्यक्ष युद्धात सहभाग घेतलेल्या अहिल्याबाईंनी सरदार तुकोजीराव होळकर, गायकवाड, शिंदे आदी मातब्बरांना तातडीने फौजासह येऊन मदत करण्यासाठी खलिते पाठवले। पुण्याला श्रीमंत माधवराव पेशव्यांकडे पत्र देऊन दादासाहेबांचा इरादा त्यांच्याकडे कळवला आणि त्यांना हस्तक्षेप करण्यास विनंती केली। त्याचबरोबर आपले आप्त सरदार तुकोजीरावांना सुभेदारीची वस्त्रे मिळावीत म्हणून विनंती करून नजर पाठवली। इकडे इंदूरला सर्व सरदार खलिते मिळताच फौजेसह धावून आले। 1,25,000 फौज तयार झाली। पेशव्यांचा खलिता आला की दौलतीवर वाईट नजर ठेवून कोणी आल्यास बेलाशक पारिपत्य करावे। तोपर्यंत दादासाहेब येऊन पोचले आणि त्यांनी नर्मदा तीरावर डेरे टाकले। त्यांनी अहिल्याबाईला दौलत स्वाधीन करण्यास निरोप पाठवला। तो निरोप मिळताच अहिल्याबाईंनी जबाब दिला की मजजवळ 1,25,00,000 फौज तयार आहे। नर्मदा ओलांडल्यास तुमची आमची तलवार चालेल, नर्मदेत बुडवून टाकू। हा जबाब मिळताच आणि अहिल्याबाईंची युद्धाची तयारी बघताच दादासाहेब घाबरले आणि निरोप पाठवला की चिरंजीव मालेरावांचा काळ झाला म्हणून सांत्वनार्थ आलो आहोत। त्यांनी फौज परत पाठवून दिली आणि ते सळे आले। 1 महिना राहिले आणि परत गेले। इतक्यात पुण्याहून तुकोजीरावांच्या नावे सुभेदारीची वस्त्रे आली। मालेराव गेल्यापासून केवळ 75 दिवसात हा प्रकार घडला। त्यावेळी दौलतीच्या गादीवर स्त्रियांनी बसणे शास्त्रसंमत नव्हते, अन्यथा त्यांनी स्वतःच सुभेदारीची वस्त्रे धारण केली असती। राघोबा दादा महेश्वरला 1 महिना राहिले होते तेव्हा त्यांनी अहिल्याबाईंकडे दान धर्म करण्यासाठी 1,00,000 रुपये आणि कापड मागितले होते। त्यांच्या मागणीला नकार देताना त्या म्हणाल्या होत्या की माझी खाजगी दौलत 16 कोटी रुपये आहे, पण त्यावर मी तुळशीपत्र ठेवले आहे। हे द्रव्य धर्म कार्यार्थ खर्च व्हायचे आहे। आता मी विधवा, माझ्याकडे तुम्हाला द्यायला द्रव्य नाही। खाजगी संपत्ती ती सुद्धा 16 कोटी रुपये धर्मार्थ खर्च करण्याचे ठरवल्यावर प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यापूर्वी केवळ आपल्या दौलतीतील प्रजाजनांचाच विचार न करता त्यांनी आसेतू हिमाचल पसरलेल्या हिंदुस्थानातील आपल्या सर्व प्रजाजनांचा विचार केला। अत्यंत धार्मिक आणि सत्वशील असलेल्या अहिल्याबाईंनी देशभर तीर्थयात्रा करत असलेल्या भक्तजनांचे होणारे हाल कमी करण्यासाठी तीर्थक्षेत्री धर्मशाळा बांधण्याची योजना आखली। त्यावेळी नर्मदा काठी राहणाऱ्या प्रजेचे घाटा अभावी होणारे हाल त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले होते, म्हणून सर्व देशभर नद्यांना घाट बांधण्याचे योजले। जिथे पाण्याची तीव्र टंचाई आहे तिथे ऐसपैस विहिरी बांधायच्या, ठिकठिकाणच्या मंदिरांचा जीर्णोद्धार करायचा, शुभ कार्यासाठी द्रव्याची अडचण भासणाऱ्या विविध मंदिरांना दान धर्म करण्याचे त्यांनी योजले।
अनेक मंदिरांना देणग्या जमिनी देऊन पूजेचे प्रबंध केले. काही मंदिरांना प्रतिवर्षी ठराविक रक्कम पाठविण्याचे ठरवले. दरवर्षी अनेक तीर्थक्षेत्री गंगाजळ कावडी पाठविण्याचे योजले. ह्या कामी सुभेदार मल्हारराव यांच्या खांडराणी हरकुंवरबाई आणि त्यांचे पुत्र भारमलदादा यांचे अहिल्याबाईंना मोलाचे सहाय्य झाले. ह्या सर्व कामांची आखणी करायची, आराखडे बनवायचे, साहित्याचा पुरवठा, वेळोवेळी लागणाऱ्या द्रव्याची व्यवस्था करणे, यात त्यांचा कस लागला. दळणवळणाची अत्यंत अपुरी साधने, इंदूरला राहून सर्व देशभर चाललेल्या कामावर देखरेख ठेवणे, ती कामे उत्तमरित्या पार पडत आहेत की नाही ह्याकडे बारीक लक्ष ठेवणे, वेळेवर हुकूम आणि ठरल्याप्रमाणे कामे होत आहेत की नाही हे तपासणे, आदी कामे अत्यंत कुशलपणे त्यांनी पार पाडली. यात त्यांचे असामान्य प्रशासकीय कौशल्य दिसून येते. चिरंजीव मालेरावांच्या मृत्यूनंतर 13 ऑगस्ट 1795 ला देह ठेवीपर्यंत म्हणजे अवघ्या 27 वर्षांत त्यांनी पार पाडलेल्या कार्याकडे बघता आपला विश्वास बसणार नाही. सबंध देशभर पसरलेल्या 17 मंदिरांना त्यांनी घसघशीत दानधर्म केला. काशी विश्वनाथ मंदिर, सोमनाथ मंदिर, घृणेश्वर मंदिर आदी 5 मंदिरांचा पूर्णपणे जीर्णोद्धार केला. द्वारका, मल्लिकार्जुन, त्र्यंबकेश्वर आदी मंदिरांत दररोजचा पूजा प्रबंध केला. तो अगदी आज तागायत चालू आहे. बद्रीनारायण ते रामेश्वर आदी 11 तीर्थक्षेत्री प्रचंड धर्मशाळा बांधल्या. अहिल्याबाईंनी काश्मीर मध्ये बांधलेली धर्मशाळा पाहून कॅप्टन बर्नियर हा इंग्रज आश्चर्यचकित झाला. वाराणसी ते नाशिक पर्यंत नद्यांना 11 घाट बांधले. हे घाट आजपर्यंत अत्यंत उत्तम अवस्थेत आहेत. 7 तीर्थक्षेत्री मोठ्या विहिरी खणल्या. कांची येथील ब्राह्मणांना दान केले. रामेश्वर पैठणला अन्नछत्रे उघडली. 5 ठिकाणी प्रशस्त कुंडे बांधली. तीर्थक्षेत्र जेजुरी येथे उत्तम तलाव बांधला. 2 ठिकाणी नंदादीप निर्माण केले. अनेक ठिकाणी वार्षिक दान चालू केले. सर्व देशभर दरवर्षी 34 ठिकाणी गंगा जळाच्या कावडी चालू केल्या. अहिल्याबाईंनी केलेल्या या सर्व कार्याचा इथे उल्लेख करता येणे शक्य नाही. पण ज्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत, त्या गोष्टी त्यांनी ज्या परिस्थितीत पार पाडल्या, ते पाहता मन थक्क होते आणि मान आदराने झुकते. अशा प्रजाहितकारिणी होळकर कुलभूषण, दानशूर, अष्टावधानी, धर्मपरायण, गंगाजळ निर्मळ, न्यायदायिनी, शिवयोगिनी, राजनीती धुरण, सुशासक, कर्मयोगिनी, पुण्यश्लोक, राजमाता, देवी अहिल्याबाई होळकर यांचा मृत्यू 13 ऑगस्ट 1795 रोजी झाला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यास व पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.